हेलो एवरीवन, वेलकम बैक टू मैट्रिक्स साइंस अकेडमी एंड इम्पल्स बैच। या वीडियो मध्ये अपन कोऑर्डिनेशन केमिस्ट्री म्हणजेच कोऑर्डिनेशन कंपाउंड्स या चैप्टरचे 2022 ला विचारलेले सर्व प्रीवियस इयर क्वेश्चन्स पाहिजे। लेट अस स्टार्ट विथ क्वेश्चन नंबर 1। हाउ मेनी हायब्रिड ऑर्बिटल्स ऑफ कोबाल्ट आर इन्वॉल्व्ड इन फॉर्मेशन ऑफ हेक्साअमाइन कोबाल्ट 3 क्लोराइड कॉम्प्लेक्स। या कॉम्प्लेक्सचा आधी फॉर्म्युला लिहून घेऊ आपण। हेक्झा म्हणजे 6, अमाइन म्हणजे NH3 6 टाइम, कोबाल्ट CO, ऑक्सिडेशन स्टेट त्याची +3 आहे। NH3 वर चार्ज 0 असतो, सो कोबाल्ट वरचा +3 चार्ज जच कॉम्प्लेक्स वरचा चार्ज असेल। अँड क्लोराईड म्हणजे Cl, पण 3 क्लोरीन घेतले तर 3 क्लोरीन वर -3 आणि कॉम्प्लेक्स वरती +3 चार्ज मॅच होऊन जाईल। सो इथे आपल्याला सरळ दिसतं की कोबाल्ट सेंट्रल ॲटम आहे, सेंट्रल मेटल ॲटम, जो की टोटल 6 बॉन्ड्स बनवणार आहे, 6 कोऑर्डिनेट बॉन्ड्स विथ NH3 लिगॅंड। दॅट इज वाय त्याचे 6 ऑर्बिट्स इथे ऑक्युपाईड झाले असणार आहेत। सो हाऊ मेनी हायब्रिड ऑर्बिटल्स ऑफ कोबाल्ट, 6 हायब्रिड ऑर्बिटल्स ऑफ कोबाल्ट आर इन्वॉल्व्ड इन द फॉर्मेशन ऑफ गिवन कॉम्प्लेक्स। क्वेश्चन नंबर 2, आयडेंटिफाय अ लिगॅंड विथ सिंगल डोनर ॲटम फ्रॉम द फॉलोइंग। OH- मध्ये ऑक्सिजन एकटाच फक्त डोनर आहे। जर ऑप्शन नंबर बी बघितला, ऑक्झॅलॅटो, तर त्याचं स्ट्रक्चर आहे C डबल बॉन्ड O- सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O-। सो हे दोन ऑक्सिजन डोनर ॲटम आहेत। SCN स्ट्रक्चर पाहिलं तर SC ट्रिपल बॉन्ड N, नायट्रोजन वरती लोन पेर आहे आणि सल्फर वर निगेटिव्ह चार्ज, सो इथे पण दोन डोनर ॲटम आहेत। NO2 स्ट्रक्चर पाहिलं तर N डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O-, ऑक्सिजन वर निगेटिव्ह चार्ज अँड नायट्रोजन वरची लोन पेअर, सो अगेन 2 डोनर ॲटम्स। OH मध्ये मात्र एकच डोनर ॲटम आहे, ऑप्शन नंबर A। क्वेश्चन नंबर 3, व्हॉट इज नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन डी ऑर्बिटल ऑफ क्रोमियम ॲटॉमिक नंबर 24 टू हॅव एक्स्ट्रा स्टॅबिलिटी। क्रोमियमचा ॲटॉमिक नंबर आहे 24, सो त्याचं एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्ट्रीब्युशन असतं अर्गॉन 3D5 4S1। सो डीमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत आपल्याला विचारलेलं आहे। डीमध्ये टोटल अनपेड इलेक्ट्रॉन्स 5 आहेत, 1 2 3 4 5, ऑप्शन नंबर B। क्वेश्चन नंबर 4, आयडेंटिफाय द ज्योमेट्री ऑफ कॉम्प्लेक्स फॉर्म्ड वेन कोबाल्ट क्लोराइड इज डिझॉल्व्ड इन वॉटर। वी नो अकॉर्डिंग टू वर्नर थिअरी कोबाल्टचा कोऑर्डिनेशन नंबर 6 असतो, सो डेफिनेटली तो ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स बनवणार आहे, ऑप्शन नंबर B अगेन। क्वेश्चन नंबर 5, विच अमंग द फॉलोइंग कॅटायन फॉर्म्स मोस्ट स्टेबल कॉम्प्लेक्स विथ द सेम लिगॅंड। याचा आन्सर आपल्याला देऊ शकते आयर्विंग विलियम सिरीज। अकॉर्डिंग टू आयर्विंग विलियम सिरीज, कॉपर +2 फॉर्म्स मोर स्टेबल कंपाउंड्स दॅन निकेल +2, दॅन कोबाल्ट +2, दॅन Fe+2, दॅन Mn+2 अँड लास्ट Cadmium+2। मोस्ट स्टेबल विचारलं, मोस्ट स्टेबल कॉपर ऑप्शनमध्ये नाही आहे, निकेल ऑप्शनमध्ये नाही आहे, सो आन्सर इज कोबाल्ट +2, ऑप्शन नंबर A। क्वेश्चन नंबर 6, वॉट टाईप ऑफ आयसोमेरिझम इज एक्झिबिटेड बाय। आपल्याला सरळ सरळ दोन स्क्वेअर ब्रॅकेट दिसत आहेत, दॅट इज कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम आहे, ऑप्शन नंबर B। जेव्हा कधी तुम्हाला एकाच कॉम्प्लेक्समध्ये दोन स्क्वेअर ब्रॅकेट दिसतील तर लक्षात करून घ्यायचं आहे, समजून घ्यायचं आहे, कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम आहे। क्वेश्चन नंबर 7, विच अमंग द फॉलोइंग कॅटायन फॉर्म्स अ लीस्ट स्टेबल कॉम्प्लेक्स इफ द लिगॅंड इज सेम। अगेन आयर्विंग विलियम सिरीजनुसार, आयर्विंग विलियम सिरीज लर्न करा, हिंट बनवा काहीतरी। कू नी को फे मन काढले। सो माझी सिरीज ज्या पद्धतीने मी लर्न केलं, नॉट नेसेसरी ती तुमची हिंट पाहिजे, पण आपल्याला आता लीस्ट स्टेबल विचारलेलं आहे। लीस्ट स्टेबल आहे Cadmium+2, ऑप्शन नंबर B। क्वेश्चन नंबर 8, व्हॉट इज नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स ऑफ निकेल इन NiCN4 2-। सगळ्यात पहिल्यांदा तर निकेलचं ऑक्सिडेशन स्टेट काढू।
एक्स प्लस फोर इंटू साइनाइड इज इक्वल्स टू कॉम्प्लेक्स वरती चार्ज है माइनस टू, एक्स प्लस फोर इंटू साइनाइड वर चार्ज है माइनस वन इज इक्वल्स टू माइनस टू, एक्स माइनस फोर इज इक्वल्स टू माइनस टू, देअरफोर एक्स इज इक्वल्स टू प्लस टू. निकेल त्याच्या प्लस टू ऑक्सिडेशन स्टेटमध्ये, निकेलचा ॲटॉमिक नंबर 28, दॅट इज वाय त्याची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन येणार आहे अर्गॉन 3d8 4s2. बट निकेलचं प्लस टू ऑक्सिडेशन स्टेट असेल तर दोन इलेक्ट्रॉन आउटर 4s मधून एलिमिनेट होतील, एस्केप आउट होतील, अर्गॉन 3d8 4s0. सो ऑर्बायटल डायग्राम ड्रॉ करायची असेल तर डीमध्ये 5 ऑर्बायटल ज्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहेत, 1 2 3 4 5 6 7 8, पुढे 4s मध्ये इलेक्ट्रॉन नाही आहे, त्याच्यापुढे असेल 4p ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन नाही आहे. जर आपण आत्ता बघितलं तर वॅकंट ऑर्बायटल 4 लागणार आहेत आणि ऑलरेडी 4 1 2 3 4 ऑर्बायटल आपल्याकडे प्रेझेंट आहेत. बट लिगॅन स्ट्रॉंग आहे की वीक आहे त्याच्यावरती पुढची कहाणी ठरेल. सायनाइड बिंग स्ट्रॉंग लिगॅन इनर अनपेड इलेक्ट्रॉनचा आधी पेरिंग करून घेतात. दॅट इज वाय डायग्राम कशी दिसेल बघा, 1 2 3 4 5 6 हे ऑलरेडी पेअर होते, आत्ता एक इलेक्ट्रॉनचं पेरिंग केलं, सो एक डी आपल्याला वॅकंट भेटला, सो तो डी आपल्याला यूज करायचा आहे. सायनाइड जेव्हा येईल इट इज स्ट्रॉंग लिगॅन, सो आधी इनर पेरिंग करेल, एक सायनाइड, दोन सायनो, तीन सायनो, चार सायनो, सो सगळे पेड झालेत. आपल्याला विचारलं नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स, नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स आर 0. या क्वेश्चनमध्ये लक्षात ठेवा सगळ्यात पहिलं ऑक्सिडेशन स्टेट फाइंड करायचं, त्याची इलेक्ट्रॉनिक कॉन्ट्रीब्युशन लिहून त्याचं ऑर्बायटल डायग्राम ड्रॉ केली, देन लिगॅन सांगतो की वेदर तो स्ट्रॉंग फील्ड आहे की वीक फील्ड आहे. जर लिगॅन स्ट्रॉंग असेल तर इनर पेरिंग करून घ्यायचं, अँड देन हायब्रिडायझेशन काय झालं या केसमध्ये, DSP2. जर आपल्याला ज्योमेट्री विचारली असती तर ज्योमेट्री असती स्क्वेअर प्लेनार, अँड जर आपल्याला मॅग्नेटिझम विचारलं असतं तर मॅग्नेटिझम ऑल पेड इलेक्ट्रॉन्स, हेन्स इट इज डायमॅग्नेटिक. क्वेश्चन नंबर 9, आयडेंटिफाय कॅटायनिक कॉम्प्लेक्स फ्रॉम द फॉलोइंग. ट्राय अमाइन ट्राय नायट्रो कोबाल्ट, फाइंड आउट करू, स्ट्रक्चर ड्रॉ करू पहिल्यांदा, आय मीन फॉर्म्युला. ट्राय अमाइन दॅट इज NH3 थ्राइस, ट्राय नायट्रो NO2 थ्राइस, कोबाल्ट आणि त्याच्यावरती ऑक्सिडेशन स्टेट दिलेली आहे +3. फाइंड आउट करा +3, इथे आहे 0, NH3 न्यूट्रल आहे, NO2 वरती चार्ज असतो -1, पण 3 आल्यामुळे चार्ज झाला -3, +3 -3 0. जर चार्ज 0 आला तर कॉम्प्लेक्स आहे न्यूट्रल. ऑप्शन नंबर बी ट्राय करा. आता बीमध्ये म्हणत आहेत पेंटा अमाइन, दॅट इज 5 अमाइन आहेत, NH3 5 टाइम्स, क्लोरो 1 Cl आहे, कोबाल्ट, पुढे सल्फेट आहे, सो तो जाऊ दे ऑक्सिडेशन स्टेटच्या या बाजूला. जे लिहिलं आहे ते कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स असतो. ऑक्सिडेशन स्टेट कोबाल्ट वरती +2 दिली आहे, अमाइनवरती 0 आहे, क्लोरीन वरती -1 आहे, 2 - 1 इज 1, दॅट इज +1. जर प्लस आलं कॉम्प्लेक्सवरती तर इट इज कॅटायनिक कॉम्प्लेक्स. आपल्याला कॅटायनिकच विचारलं आहे, सो ऑप्शन नंबर बी करेक्ट आहे. बट तरी आपण सी आणि डी सॉल्व्ह करून बघू. टेट्रासायनो निकेलेट मीन्स सीएन, टेट्रा मीन्स चार्ज, निकेलेट मीन्स निकेलबद्दल बोलतायत ते, आणि ऑक्सिडेशन स्टेट दिलेली आहे 2. जर निकेलची ऑक्सिडेशन स्टेट +2 आहे, सायनाइडवरती -1 असतो, चारवरती -4, +2 - 4 इज -2, निगेटिव्ह आलं म्हणजेच कॉम्प्लेक्स अनायनिक झालं. लास्ट ऑप्शन ट्राय करू, ट्राय ऑक्झॅलॅटो. ऑक्झॅलॅटो म्हणजे C2O4, ट्राय म्हणजे 3 टाइम्स आहे, कोबाल्टेट ब्रॅकेट ड्रॉ करायचं आणि वरती चार्ज किती आहे त्याच्यावर 3. जर 3 चार्ज असेल तर कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट +3, एका ऑक्झॅलॅटवर चार्ज आहे -2, तर 3 वरती झाला -6, +3 - 6 इज -3,
अगेन इट इज एनायनिक कॉम्प्लेक्स. सो चेक करो ऑप्शन नंबर बी फक्त कैटायनिक होता. क्वेश्चन नंबर 10. विच अमंग द फॉलोइंग कॉम्प्लेक्सेस डज नॉट एक्जिबिट डिफरेंट ज्योमेट्रिकल आइसोमर्स. ज्योमेट्रिकल आइसोमर म्हणजे सिस ट्रांस. जर सिस ट्रांस करायचं असेल तर ऍटलीस्ट दोन लिगँड जे आहेत ते सेम पाहिजेत. आता मी तुम्हाला दोन लिगँड्स जे सेम आहेत ते वाले ऑप्शन्स आधी टिक करून देते. इथे दोन लिगँड सेम आहेत, सो ते जर एकमेकांना 90 पोझिशनला असतील तर सिस, 180ला असतील तर ट्रान्स. सो शोज ज्योमेट्रिकल आयसोमेरिझम. इथे बघा हे दोन लिगँड सेम आहेत, जर ते 90ला असतील तर सिस, 180ला असतील तर ट्रान्स. शोज ज्योमेट्रिकल आयसोमर. डी ऑप्शन असं आहे की दोन लिगँड सेम नाही आहेत कोणते, पण इथे हे जे दोन डिफरंट लिगँड आहेत, चार सेम आहेत आणि दोन डिफरंट आहेत, बी आणि सी. सो बी आणि सी मध्ये 90चा अँगल असेल तर सिस, नाहीतर ट्रान्स. सो इथे पण फाइंड आउट करू शकता. सो एक तर लिगँड पाहिजे एम ए टू बी टू काइंड, किंवा लिगँड पाहिजे एम ए टू बी सी काइंड, जर कॉर्डिनेशन नंबर 4 असेल तर. कॉर्डिनेशन नंबर 6 असेल तर लिगँड पाहिजे एम ए फोर बी टू, किंवा पाहिजे एम ए फोर बी सी, किंवा पाहिजे एम ए ए टू बी टू. ठीक आहे, ए ए टू म्हणजे डायडेंटेट लिगँड. सो हे तीन होते ऑप्शनमध्ये, पण एम ए सिक्स सगळेच सेम आहेत, सिस आणि ट्रान्स सांगताच येणार नाही. ऑप्शन नंबर बी. क्वेश्चन नंबर 11. आयडेंटिफाय फॉर्म्युला बिस मीन्स टू इथिलीन डायमाइन इज इयन, टू टाइम्स इथिलीन डायमाइन. डाय मीन्स अगेन टू, थायोसायनाइटो मीन्स एस सी एन, एस सी एन इज टेकन टू टाइम्स ऑन प्लॅटिनम, अँड प्लॅटिनम इज हॅविंग ऑक्सिडेशन स्टेट 4. चेक करा याच्यावरती 4 येण्यासाठी इथिलीन डायमाइन न्यूट्रल आहे आणि जो थायोसायनो आहे एका थायोसायनोवर -1, सो 2वरचा चार्ज आहे -2, त्यालाच वरच्याला चेंज केलं मी. 4 - 2 काय येणार आन्सर, +2. सो ऑक्सिडेशन स्टेट +2 पाहिजे. +2 वाला एकच ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर ए, प्लॅटिनम ई एन ट्वाईस, एस सी एन ट्वाईस, +2. क्वेश्चन नंबर 12. आयडेंटिफाय टाईप ऑफ आयसोमेरिझम एक्झिबिटेड बाय कॉम्प्लेक्स, आणि दोन कॉम्प्लेक्स दिलेत. जेव्हा वॉटर ॲज अ लिगँड आतमध्ये आहे 6 टाइम्स आहे, बट पुढचा कॉम्प्लेक्स आहे ज्याच्यामध्ये वॉटर ॲज अ लिगँड 5 टाइम्स आहे, एक वॉटर बाहेर गेला आहे, जर असं झालं तर आपण त्याला सॉल्वेट आयसोमेरिझम म्हणतो. ऑप्शन नंबर डी. इन केस ऑफ वॉटर त्याला एक पर्टिक्युलर नाव दिलं जातं, हायड्रेट आयसोमेरिझम. क्वेश्चन नंबर 13. आयडेंटिफाय नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट and geometry respectively for the complex CO F6 3-. सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्ही कोबाल्टचा ऑक्सिडेशन स्टेट काढून घ्या. कोबाल्टला X माना, 6 फ्लोरिनचं ऑक्सिडेशन स्टेट -1 इज इक्वल्स टू -3. देअरफोर एक्स मायनस 6 इज इक्वल्स टू -3. एक्सचा आन्सर येणार आहे +3. कोबाल्ट त्याच्या +3 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये. कोबाल्ट ॲटॉमिक नंबर तुम्हाला दिलेला आहे 27. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन कसं लिहिणार, अर्गॉन 3d7 4s2, बट कोबाल्ट इन इज +3 ऑक्सिडेशन स्टेट, त्यातून 3 इलेक्ट्रॉन्स एस्केप आउट करायचे. पहिले 2 इलेक्ट्रॉन जातील एस मधून आणि उरलेला 1 इलेक्ट्रॉन जाईल डी मधून, सो तो झाला 3d6. या केसमध्ये डीचं ऑर्बिटल डायग्राम ड्रॉ करून घ्या, डी एस आणि पुढे वॅकंट पी असणार आहे. दिस इज 3d, दिस इज 4s आणि पुढे असणार आहे वॅकंट पी. याच्यामध्ये 6 इलेक्ट्रॉन्स आहेत, 1 2 3 4 5 6, पुढे 0 इलेक्ट्रॉन्स आहेत. लिगँड येणार आहे फ्लोरिन, विच इज वीक लिगँड. बीइंग अ वीक लिगँड तो इनर इलेक्ट्रॉन्सला काही करू शकत नाही, सो येणारे फ्लोरिन हे पुढचे ऑर्बिटल्स ऑक्युपाय करतील आता, आणि पुढचे ऑर्बिटल्स आपल्याला 6 लागणार आहेत, सो आपल्याला 4d पण यूज करावा लागेल, 1 2 3 4 5. 4s 4p नाही पुरत,
सो अपन पुढचा 4D पण घेतो. आता त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन फिलिंग स्टार्ट करू. फर्स्ट फ्लोरीन, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ. आपल्याला विचारलं आहे अनपेड इलेक्ट्रॉन्स किती आहेत, सो अनपेड इलेक्ट्रॉन्स 4 आहेत असा ऑप्शन कुठे आहे बघा इथे दिसतो. आणि हायब्रिडायझेशनवरून समजलं SP3D2 म्हणजेच ऑक्टाहेड्रल आहे, किंवा लिगँड कधी 6 आले तर ऑक्टाहेड्रलला टिक करायचं, ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 14, आयडेंटिफाय अ फॉर्म्युला ऑफ कॉर्डिनेट कॉम्प्लेक्स बिस म्हणजे 2 इथिलीन डायमाइन. इथिलीन डायमाइन 2 वेळा, डाय म्हणजे 2, थायोसायनाइटो, थायो मीन्स सल्फरने स्टार्ट होणारा, SCN ट्वाइस. प्लॅटिनम, अगेन सेम क्वेश्चन आहे, ऑक्सिडेशन स्टेट प्लॅटिनमची +4 येण्यासाठी कॉम्प्लेक्सवर किती चार्ज लागेल, हा +4, इथिलीन डायमाइन 0, SCNवर -1, 2 आहेत सो -2, सो बाहेर किती येणार, 4 - 2, 2, अगेन ऑप्शन नंबर ए. क्वेश्चन नंबर 15, हाऊ मेनी अनपेड इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन कोबाल्ट आयन इन +3 ऑक्सिडेशन स्टेट प्रायर टू हायब्रिडायझेशन इन COF6. इथे -3 पाहिजे, अदरवाईज +3 ऑक्सिडेशन स्टेट येणार नाही, सो मेक द चेंज. कोबाल्टचा ॲटॉमिक नंबर आहे 27, आणि जर 27 असेल तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन झाली अर्गॉन 3D7 4S2. बट कोबाल्ट +3 तर 3 इलेक्ट्रॉन तुम्हाला आउटर ऑर्बिट्समधून रिमूव्ह करायचे आहेत. 4S मधून 2 गेले, 0 उरतील, आणि अजून एक जाईल तो D मधून. त्याच्यानंतर आपण ऑर्बिटल डायग्राम ड्रॉ करतो. हायब्रिडायझेशन करण्यापूर्वी आहे, सो पुढचे ऑर्बिट्स मी ड्रॉ नाही करत आहे. 1, 2, 3, 4, 5, 6 लिगँड येण्यापूर्वी त्याच्याकडे अनपेड इलेक्ट्रॉन्स किती आहेत, 4, ऑप्शन नंबर ए. क्वेश्चन नंबर 16, व्हॉट टाईप ऑफ ज्योमेट्री अँड मॅग्नेटिक नेचर इज प्रेझेंट इन अ कॉम्प्लेक्स NiCl4-2. निकेलचं ऑक्सिडेशन स्टेट फाइंड करू. X +4 क्लोरीन, क्लोरीन इज -1, इज इक्वल्स टू -2. देअरफोर X - 4 इज इक्वल्स टू -2, एक्स चा आन्सर येईल +2. निकेलचा ॲटॉमिक नंबर आहे 28. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन झाली अर्गॉन 3D8 4S2. जर निकेलचं ऑक्सिडेशन स्टेट +2 असेल तर 2 इलेक्ट्रॉन्स रिमूव्ह करायचे आहेत आउटर ऑर्बिटमधून, सो ते झालं 3D8 4S0. ऑर्बिटल डायग्राम ड्रॉ करू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. S वॅकंट आहे, पुढे P पण वॅकंट आहे. आपल्याला ज्योमेट्री विचारलेली आहे. लिगँड किती आहेत एकदा चेक करा. लिगँड 4 आहेत, सो एक तर असणारे टेट्राहेड्रल, नाहीतर असू शकतं स्क्वेअर प्लेनर, सो तुम्हाला तेच 2 ऑप्शन दिसत आहेत. 4 लिगँड येणार आहेत आणि हॅलोजन इज अ वीक लिगँड. बिईंग वीक लिगँड तो इनर इलेक्ट्रॉन्सला टच नाही करू शकणार. 4 हॅलोजन जे येणार आहेत ते बाहेरचं ऑर्बिट ऑक्युपाय करतील. हायब्रिडायझेशन झालं SP3, कारण हा 4S ऑर्बिटल आहे आणि हा 4P आहे. SP3 असेल तर ज्योमेट्री पाहिजे टेट्राहेड्रल, आणि अनपेड इलेक्ट्रॉन्स 2 आहेत, हेन्स मॅग्नेटिझम इज पॅरामॅग्नेटिझम. सो टेट्राहेड्रल अँड पॅरामॅग्नेटिक, ऑप्शन नंबर ए. क्वेश्चन नंबर 17, विच फॉलोइंग पेअर ऑफ स्ट्रक्चर अँड मॅग्नेटिक प्रॉपर्टी इज करेक्ट फॉर टेट्रासायनोनिकेलेट. सायनो मीन्स CN, टेट्रा मीन्स 4, निकेलेट मीन्स निकेल, आणि ऑक्सिडेशन स्टेट निकेलची +2 आहे, तर कॉम्प्लेक्सवरचा चार्ज फाइंड करू. हा +2 आहे, हा -4 झाला, एका CN वर -1, सो 4 वरती -4, बाहेर चार्ज आहे -2. पण आपल्याला निकेलचीच ऑक्सिडेशन स्टेट लागते. वी नो निकेलचा ॲटॉमिक नंबर आहे 28, दॅट इज अर्गॉन 3D8 4S2. निकेल इज इन +2 ऑक्सिडेशन स्टेट, देअरफोर अर्गॉन 3D8 4S0. ऑर्बिटल डायग्राम ड्रॉ करू. 3D8
फोर एस जीरो आणि पुढे फोर पी असतो. आता त्या केसमध्ये इलेक्ट्रॉन फिलिंग करू, एट इलेक्ट्रॉन्स फिल करायचे आहेत, वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन अँड एट. बट हा जो तुमचा लिगँड आहे सायनाइड, विच इज अ स्ट्रॉंग लिगँड अँड बीइंग स्ट्रॉंग लिगँड, तो इनर इलेक्ट्रॉन्सचं आधी पेरिंग करून घे. दॅट इज वाय आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्ट्रीब्युशन काहीतरी वेगळी दिसायला लागेल आता. ऑर्बिटल डायग्राम चेंज होईल. दिस इज 3D, दिस इज 4S अँड दिस इज 4P. पेरिंग झाल्यानंतर इलेक्ट्रॉन्स कसे दिसतात? 1, 2 इथे आहे, 3, 4 आहे आणि आत्ता झालेलं पेरिंग. सो आता जर स्ट्रॉंग लिगँड असेल तर तो इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स बनवेल. येणारा सायनाइड हा डीमध्ये ऑक्युपाय करेल एका एसमध्ये आणि दोन पीमध्ये. हायब्रिडायझेशन झालं DSP2. DSP2 असेल तर इट इज स्क्वेअर प्लेनार आणि अनपेड इलेक्ट्रॉन्स झिरो. स्क्वेअर प्लेनार, अनपेड इलेक्ट्रॉन्स झिरो आहेत, हेन्स इट इज डायामॅग्नेटिक. क्वेश्चन नंबर 18. व्हॉट इज ऑक्सिडेशन स्टेट ऑफ कोबाल्ट इन CO NH3 6 + 3. सीओला एक्स म्हणू, सिक्स अमोनियावर चार्ज असतो झिरो, इज इक्वल्स टू प्लस थ्री. सो कोबाल्टवरती चार्ज किती झाला? प्लस थ्री. ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 19. व्हॉट इज नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स इन CO NH3 6 + 3 कॉम्प्लेक्स, म्हणजे पूर्ण कॉम्प्लेक्स हायब्रिडायझेशन करून. कोबाल्टचा ॲटॉमिक नंबर 27, दॅट इज अर्गॉन 3D7 4S2. कोबाल्ट इज इन प्लस थ्री ऑक्सिडेशन स्टेट, देअरफोर इट इज अर्गॉन 3D6 4S0. 3D मध्ये 6 इलेक्ट्रॉन्स फिल करायचे आहेत, 4S वॅकंट आहे आणि 4P पण वॅकंट आहे. सो चेक करा इलेक्ट्रॉन्सचं फिलिंग. 3D हा आहे 4S आणि हा आहे 4P. 1, 2, 3, 4, 5, 6. पण कॉम्प्लेक्स बनवायचं आहे आपल्याला. NH3 इज अ स्ट्रॉंग लिगँड अँड बीइंग स्ट्रॉंग लिगँड, तो इनर इलेक्ट्रॉन्सचं पहिल्यांदा पेरिंग करून घेईल. हा इलेक्ट्रॉन इथे पेअरअप होईल, हा इलेक्ट्रॉन इथे पेअरअप होईल, ऑर्बिटल डायग्राम चेंज होईल. चलो ऑर्बिटल डायग्राम चेंज करून लिहू. इथे ऑलरेडी पेरिंग होतं, इथे पेरिंग होईल, इथे पेरिंग होईल, अजून दोन डी वॅकंट भेटले आपल्याला. दे विल अंडर गो हायब्रिडायझेशन. सो इथे अमाईन लिगँड येणार आहे, अमोनिया, म्हणजेच आपण त्याला अमाईन असं म्हणतो. सो इथे फर्स्ट अमाईन, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ अँड सिक्स, अँड दॅट इज वाय ऑल इलेक्ट्रॉन्स पेअर झाले. देर आर झिरो अनपेड इलेक्ट्रॉन्स. क्वेश्चन नंबर 20. आयडेंटिफाय द टाईप ऑफ हायब्रिडायझेशन इन्वॉल्ड इन हेक्झाअमाईन. हेक्झाअमाईन मीन्स 6 अमोनिया कोबाल्ट प्लस 3 कॉम्प्लेक्स. बघा तोच कॉम्प्लेक्स आहे अगेन. इथे प्लस 3 चार्ज काय येणार? कारण NH3 झिरो आहे, सो कोबाल्टवरचा चार्ज कॉम्प्लेक्सवरचा चार्ज असेल. याचा आपल्याला टाईप ऑफ हायब्रिडायझेशन विचारला, जो मागे सॉल्व केला तोच कंपाऊंड आहे. सो इथूनच आन्सर फाइंड करू. D2SP3. D2SP3 म्हणजेच ऑप्शन नंबर बी. आपण काय केलं? जे हायब्रिडायझेशन झालेलं आहे, जिथे सायनाइड, जिथे आपला अमाईन हा लिगँड आलेला आहे, ते ऑर्बिटल्स फक्त घेतले. 21. विच एलिमेंट फ्रॉम फॉलोइंग फॉर्म्स क्लोरोफिल कॉम्प्लेक्स. क्लोरोफिल मध्ये मॅग्नेशियम असतो, आयर्न इज प्रेझेंट इन ब्लड, ब्लड म्हणजेच हिमोग्लोबिन मध्ये, HB ज्याला आपण म्हणतो. कॅल्शियम इज यूज टू एस्टिमेट हार्डनेस ऑफ वॉटर. आणि कोबाल्ट इज प्रेझेंट इन व्हिटॅमिन B12. सो हे काही ॲप्लिकेशन्स आहेत कॉर्डिनेशन केमिस्ट्रीचे. मॅग्नेशियम इज प्रेझेंट इन क्लोरोफिल, ग्रीन प्लांट्स, ब्लडमध्ये हिमोग्लोबिनमध्ये आयर्न, कॅल्शियम टू एस्टिमेट हार्डनेस ऑफ वॉटर अँड व्हिटॅमिन B12 मध्ये कोबाल्ट प्रेझेंट आहे.
सो हे सर्व 21 क्वेश्चन्स आणि हे त्यांचे आन्सर्स आहेत विथ सोल्यूशन. व्हिडिओ व्यवस्थित पहा, काही डाऊट असेल तर ऑफलाईन लेक्चर्समध्ये विचारू शकता. आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, याचं सोल्यूशन एका नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहून घ्या. दॅट्स ऑल. सो मीट यू इन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर. टिल देन थँक्यू सो मच.